ओबीसी विजयंती जनमोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली असून ओबीसी समाजाच्या वतीने 1 जून रोजी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातून भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. ओबीसीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब साणप यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की केंद्र शासनाने राज्य शासनाच्या चुकीमुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले असून ते पुन्हा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. समितीचा अहवाल लवकरात लवकर मान्य न्यायालयात जमा करावा. ओबीसी समाजाचे गेलेले राजकीय आरक्षण पुन्हा स्थापित करण्यात यावे. नसतं केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा ओबीसी विजयंती जनमोर्चाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब साणप यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सदरील इशारा दिलाय. 1 जूनला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रांती चौकीतून एक खूप मोठा भव्य मोर्चा ओबीसीचा सगळ्या घटकांना घेऊन, ओबीसी असतील, विजयंती असेल, म्हणजे एससी असतील, एसटी असतील, खऱ्या अर्थाने मी एससी एसटीला सुद्धा निमंत्रण देणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे ओबीसीचं आरक्षण मिळालं आहे. आणि आता मला अनेक दलित चळवळीच्या नेत्यांचे फोन आले की बाळासाहेब आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही त्यांना घेऊन हा मोर्चा काढणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण पुरळीत होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. राज्यातल्या पुढाऱ्याला जे कोण ओबीसी मंत्री असतील, जे कोणी ओबीसीचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांना माझी विनंती आहे, राजकीय आरक्षण टिकवा, नसता रस्त्यावर फिरू देणार नाही ही आमची ओबीसी विजयंती जनमोर्चाच्या वतीने प्रमुख मागणी.